चराचरात वास करणारी अदृश्य रूपाने गुरुदेव शक्ती मंचावर उपस्थित मुरारी भैया चांडक सतीश भाऊ राठी सरपंच मैडम उपसरपंच चंचल भाऊ इंगडे व इतर संपूर्ण मान्यवर स्वर्गीय श्री कुंजबिहारी चांडक व स्वर्गीय श्री श्यामलालजी व्यास यांचे स्मृतिप्रीत्यर्थ जयवीर बजरंग क्रीडा मंडळ बेलवा तर्फे आयोजित कबड्डी स्पर्धा मित्रो मी ते किती खेळाडू म्हणून आलो मला बेलूरच्या मंडळांनी या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाला बोलावलं मी त्यांचे सर्वप्रथम खूप खूप आभार मानतो कुंजूबिहारी स्वर्गीय कुंजूबिहारी चांडक हे माझे खूप चांगले मित्र होते तसेच स्वर्गीय नरेश भैया व्यास हे पण खूप चांगले जवळचे मित्र होते त्यांची माझी शेवटची भेट बँक ऑफ महाराष्ट्र तळेगावला झालेली होती आणि अचानक असं काही ऐकायला आलं बोलायचं झालं तर इथले जे व्यक्ती दुर्दैवानी आपल्यामध्ये राहिले नाही त्यांच्यामुळे या जळगाव बेल्लोर गावचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे असं मला वाटते. आज कुंजबिहारी चांडक असते आणि नरेश भैया व्यास जरी असते तर ही स्पर्धा या स्तरावर न होता विदर्भस्तरीय राज्यस्तरीय स्पर्धा झाली असती असा मला आत्मविश्वास आहे. मित्रो या कबड्डी खेळाला आता खूप महत्व आलेलं आहे. या युवा खेळाडूंनी जर चांगला फिटनेस आणि या देशी मैदानी खेळाकडे जर लक्ष दिलं तर फ्युचर कबड्डी म्हणून जर त्यांच्याकडे पाहिला आणि फिटनेस केला इमान इकबारे आणि खेळाबरोबर अभ्यास चाणक्यपणा जर ठेवला तर याही काळात सर्व्हिस लागणं काही कठीण नाही. यश तुमच्या हातात आहे मित्रो मी पण तुमच्यातलाच होतो मी पण खेळाकडे सुरुवातीला वळलेलो होतो काही फारसं काही वातावरण मी खूप चांगल्या वातावरणातून आलो असे पण काही नाही तुमच्यातलाच होतो पण मेहनत फिटनेस कबड्डीकडे वाटचाल तेवढीच अभ्यासाकडे पण वाटचाल याचा समन्वय ठेवून जर तुम्ही सराव ठेवला तर या गावातले खेळाडू नक्की सर्व्हिसवर लागतील आणि मी त्यावेळेस असे म्हणेल की या भागातली माझी सर्व्हिस मुलींची ही सार्थक झाली आणि मला तुमचा खूप अभिमान राहील मित्र म्हणून या गावाचं नाव खूप मोठं करा रोशन करा मनात जिद्द आणि कामाबद्दल निष्ठा असेल तर रुळलेल्या वाटावर जातानाही नवीन मार्ग आपाप सापडतात सौकर्तृत्वाला नवीन फुटतात. इथच्या आयोजकांनी मला इथे बोलावलं दरवर्षी ते मी मला बोलावतात शैलेशभाऊ कोंडे संदीपभाऊ बुट्टे आणि इतर सागर सरदार बाकी सर्वांचे नाव घेणं काही उचित नाही सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मला बोलावलं
मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपितो. जय हिंद, जय महाराज. भारत माता की, भारत माता की, वंदे. धन्यवाद अमोल भाऊ.